19 एप्रिल 2024 पासून संपूर्ण देशात लोकशाहीचा उत्सव सुरू झाला आहे आणि हा उत्सव म्हणजे सार्वत्रिक निवडणूक. 18व्या लोकसभेसाठी देशात 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होती आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी बहुसंख्य नवमतदार आपलं पहिलं मतदान करण्यासाठी उत्सुक असतील. अशावेळी मतदान केंद्रावर घाईगडबडीत जाताना मतदान ओळखपत्रच विसरलात तर मतदान करता येणार नाही का? घाबरू नका, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. कारण तुमच्याजवळ तुमची ओळख पटवण्याच्या 12 पुराव्यांपैकी एक जरी पुरावा असेल तरी तुम्ही मतदान करू शकता. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा. मतदान ओळखपत्र जवळ नसतानाही आपण कसं करू शकता मतदान, आणि मतदानासाठी ग्राह्य धरले जाणारे ते 12 प्रकारचे कोणते आहेत पुरावे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पहिलं म्हणजे पारपत्र अर्थात पासपोर्ट. दुसरं म्हणजे वाहन चालक परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स. तिसरं म्हणजे केंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेलं छायाचित्र ओळखपत्र. चौथं म्हणजे बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेलं पासबुक. पाचवं म्हणजे पॅन कार्ड. सहावं म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड. सातवं म्हणजे मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेलं रोजगार ओळखपत्र. आठवं म्हणजे निवृत्ती वेतनाची दस्तावेज. नववं म्हणजे संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांनी वितरित केलेलं अधिकृत ओळखपत्र. दहावं म्हणजे आधार कार्ड. अकरावं म्हणजे भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेलं विशेष ओळखपत्र. बारावं म्हणजे कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड. पाहिलं ना, हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे घराबाहेर पडा, मतदान करा आणि लोकशाहीच्या या उत्सवात आनंदानं सहभागी व्हा. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.